नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या अगोदरसुद्धा मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर केली आहे ती म्हणजे हे, हे जे चॅनल आपलं तयार केलेलं आहे हे चॅनल फक्त आंबट शौकीन लोकांसाठी तयार केलेलं आहे यामध्ये जे लोक खूप शहाणे आहेत हुशार आहेत अतिशहाणे आहेत अशा लोकांनी आपल्या चॅनलपासून चार हात दूर राहावे कारण आपले चॅनल स्वजवळ लोकांचे नसल्यामुळे असे बरेच फालतू लोक आपल्या चॅनलवर जमा होतात आणि काहीतरी चित्रविचित्र कमेंट करून स्वतःची अक्कल पाजळायचा प्रयत्न करतात जर अशा लोकांना माझ्या कार्यक्रमाचा किंवा माझ्या कथेंचा वीट असेल तर अशा लोकांनी आपल्या चॅनलवर यायलाच नाही पाहिजे ना हे लोक करतात तर सर्व काही कथेची परिपूर्णपणे संपूर्णपणे मजा घेतात आणि आपण नाही त्यातले असं दाखवायसाठी काहीतरी चित्रविचित्र कमेंट करतात आणि म्हणतात लाज वाटत नाही का अशी कथा कशाला कर करतोस अरे तुला लाज नाही वाटत तू कशाला अशा कथा ऐकतोस तू अशातला नाहीस ना एकतर तू नपुसक जातीचा असला पाहिजेस किंवा तुझं हत्यार उठतच नसेल कारण ज्या लोकांचा हत्यार उठते ते लोक बरोबर आपल्या चॅनलवर येतात आणि आपल्या कथा आवडीने ऐकतात आता ज्या लोकांना आवडत नसतील तो प्रश्न त्यांचा आहे ज्याच्या तसा प्रश्न आहे ज्या लोकांना आवडत नाही त्या लोकांनी आपल्या चॅनलवर येऊ नये आणि आपण जी थमनील लावली असती कथेच्या टायटलमध्येच कथा काय आहे याचं संपूर्णपणे सार तुम्हाला लक्षात येईलच त्यामुळं कथेचं टायटल बघून तुम्ही यायचंच नाही ना ज्या लोकांना आवडत नाही अशा लोकांसाठी माझी विनंती आहे परत एकदा त्या लोकांनी आपल्या चॅनलपासून चार हात दूरच राहावेत नाहीतर आपली अक्कल ठिकाणं लावायला वेळ लागणार नाही मित्रांनो आज तुमचा खूपच वेळ गेला त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि चला तर आता आजच्या कथेला सुरुवात करतो मित्रांनो आपली आज चॅनलवर जी कथा अपलोड होत आहे त्या कथेचं नाव आहे अंजीचा ढोल ही सिरियल आपल्या चॅनलवर चालू आहे आज कथेचा आठवा भाग चालू आहे आत्तापर्यंतच्या कथेंना तुम्ही मला भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपले मानावी तेवढे आभार कमीच आहेत मित्रांनो आता कथेचा मी थेट सुरू करत आहे मग असं घडलं की पंडितनं ताईला नागवी केली होती आम्ही दोघे पण आता झोपलो होतो त्यानं माझ्या अंगावर ताईला टाकून तो ठोकत होता ताई माझ्या अंगावर पडली होती मी जागीच होतो चादरीमध्ये मी जरी पांघरून झोपलो असलो तर ताईनं त्याला सांगितलं होतं पंडितनं ताईला टॅबलेट आणून दिली होती की राजेशला गोळी खाऊ घाल आणि त्याला झोपी घाल असं दोघांमध्ये ठरलं होतं परंतु ताईनं मला अशी काही गोळी खाऊ खायला दिली नव्हती आणि त्या संदर्भात तिनं तिचं माझ्यासोबत काही बोलणंसुद्धा झालेलं नव्हतं मी समजत होतो कारण त्या दोघांनी जर मला गोळी खाऊ घातली असती आणि दोघांनी कार्यक्रम केला असता तर मला थांग पद्धा लागला नसता कार्यक्रम काय घडला काय नाही मला काहीच माहीत झालं नसतं आणि त्या दोघांनी मनसोक्त आनंद लुटला असता परंतु माझ्या ताईनं असं काही केलं नव्हतं त्यामुळं मी ताईचे मनमनमन मन, आभार व्यक्त करत होतो मग असं घडलं की बऱ्याच वेळ ताईला माझ्या अंगावर उघडी टाकून तो खालून ध धक्के देत होता मग जेव्हा काही वेळान पाणी संपायचा वेळ आला त्यावेळा ताई माझ्या चादरीमध्ये घुसली तिला थंडी वाजत होती पंडितलासुद्धा थंडी वाजत असावी मग त्यानं तो ताईला विचारला अगं राजेश नक्की झोपला आहे ना त्याचं ताई म्हणाली हो तो झोपला आहे मग लगेच तो म्हणाला त्याला टॅबलेट तर दिली आहेच ना तेव्हा ती म्हणाली हो ना मी दिली आहे टॅबलेट म्हणून सांगितलं ना तुला मग ताई माझ्या अंथुरणात घुसली ताई अंथुणात घुसल्यानंतर ताईच्या नागव्या शरीराचा माझ्या शरीराला स्पर्श होऊ लागला होता आता माझं हत्यार ताटलं होतं त्यामुळं मी माझ्या चड्डीतून माझं हत्यार बाहेर काढलं होतं आणि त्याला मी हलवत होतो माझं भलं मोठं हत्यार ताईच्या बॅकसाईडला चिटकत होतं माझ्या हत्याराचा स्पर्श पंडितच्या हाताला जर झाला तर काहीतरी लोचा होईल असं ताईला वाटलं त्यामुळं त्याचं लक्ष व ताईनं वर आकर्षित केलं होतं ताई त्याला म्हणाली माझे गोळे दाब ना प्लीज माझे आंबे चोकून काढ जोरचोरक्यात माझे आंबे दाब असं म्हणून पंडितचे दोन्ही हातीनं तिच्या स्वतःच्या गोळ्यांवर ठेवून घेतले आता पंडित तिच्या दोन्ही गोळ्यांसोबत खेळू लागला होता तर मी खालून माझं हत्यार पाठीमागच्या बाजूनं तिच्या फाकीकडे घालू लागलो होतो माझं मोठं हात्यार तिच्या फाकीच्या टोकावर चिटकलं होतं कसंबसं करून मी माझ्या हत्याराचा जो टोक असतो समोरचं टोक ते तिच्या फटीमध्ये घालायचा प्रयत्न करत होतो परंतु ती त्याला काही प्रतिसाद देत नव्हती हो आणि मला आत घालू देत नव्हती हो मग काही वेळ खूप प्रयत्न केल्यानंतर माझ्या हत्याराचं पुढचं तोंड तिच्या फटीच्या टोकावर जाऊन बसलं मग मला हलू नकोस असा इशारा तिने केला माझ्या हातालात घट दाबत होती काही वेळ मी तसा निश्चित पडून राहिलो शांतपणे पडून होतो मग पंडित तिचे गोळे जोरजोग चोखू लागला आधूनमधून पंडित ताईच्या तोंडात तोंड तौन्ड घालायचा आणि तिचं हो तिच्या ओठाचं रसपान करायचा असं बराच वेळ बराच वेळ व्हायचं तो तिचे गोळे चोखायचा तिचे आंबे दाबायचा तिच्या तोंडात तौन्ड तोंड घालायचा तिच्या गालाला चावायचा असा दोघांचा प्रण एक रेडेचा खेळ एकदम मस्त रंगात आला होता त्या दोघांमध्ये कामवाजनीचा जोर वाढला होता दोघे पण एकदम मजमस्त झाले होते तर आता मलासुद्धा खूप मजा येऊ लागली होती मग तेवढ्यामध्ये ताईनं पाठीमागे हात घातला आणि माझा हात हातात धरून ती हा त्याच्यासोबत खेळू लागली त्याला हलवू लागली काही वेळानंतर माझ्या हातारानं पाणी सोडलं आणि तिच्या खालच्या धरणामध्ये संपूर्णपणे पाणी माझं साचलं होतं तिच्या फटीमध्ये पाणी गेलं होतं संपूर्णपणे चिकट चिकट झालं होतं काही वेळा असंच गेल्यानंतर आता मला शांत वाटू लागलं मी शांत झालो होतो परंतु ताई आणखीनसुद्धा शांत झाली नव्हती तिचा जोर आणखीन जास्तच होता तिचा माझ काही जिरलाच नव्हता मग मी हळूरपणे माझा एक हात खाली केला आणि माझ्या हाताचा एक बोट तिच्या फटीमध्ये घातलं आणि तिच्या फटीला आम्ही कुरवळू लागलो तिच्यासोबत मस्त खेळू लागलो आता मला वाटलं होतं माझी ताई मला सपोर्ट करेल आणि माझा हात्यार पण ती तिच्या थी होलामध्ये घालून घेईल परंतु परत असं काही घडलं नाही कारण माझा हात आत होता तेवढ्यामध्ये पंडितनं हात खाली केला ताईच्या लक्षात आलं त्याचा हात तिच्या फटीकडे जाणार आहे ताईनं ताबडतोब माझा हात तिचा हात पाठीमाग घातला आणि माझा हात बाहेर काढला आणि फटीमध्ये पंडितचा हात घालता असताना ती म्हणाली काय पंडित तो पण काय हात घालतोयच यार हात्यार घालतो जात मग माझ्या लक्षात आलं तो इशारा माझ्यासाठी होता पंडित हात हात्यार घालणार आहे हे ती मला सांगत होती मग त्या दोघांमध्ये झटापट चालू झाली होती तो तिला चांगलं कुस करून काढत होता मग ताई त्याला म्हणाली तू माझ्या उरावर येतोस का तसं पंडित म्हणाला हो ठीक आहे मग ताईनं मला थोडंसं पलीकडच्या बाजूला सरकवलं पलीकडच्या बाजूला भिंत असल्यामुळे मी जास्त सरकू शकत नव्हतो त्यामुळं ताईनं अंदाज घेतला आता मी पूर्णपणे भिंतीला चिटकलो आहे तसं ती पंडितला म्हणाली अरे तिकडे राजेश पूर्ण भिंतीला चिटकून झपला आहे थांब मी थोडंसं अलीकडं सरकते मग तू माझ्यावर चढ मग ताई बाजूला सरकली आता ताईमध्ये आणि माझ्यामध्ये थोडंसं गॅप तयार झाला होता जसा गॅप तयार झाला तसं पंडित तिच्यावर चढला आणि तो तिच्यावर चढून तिला वरून ठोकू लागला आता मस्त मजा येऊ लागली होती पंडित दोन्ही हातांनी तिचे गोळे दाबत होता तर तिच्या तोंडात तोंड घालत होता आणि खाली त्याचा हात्यार तिच्या फटीमध्ये होतं आता संपूर्णपणे दोघांचे शरीर एकमेकाच्या शरीरामध्ये एकरूप होऊ लागली होती त्या खोलीमध्ये फचाक 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 असा मस्त आवाज येऊ लागला होता आता मी इकडे तापू लागलो होतो माझ्या आगा अंगाची आग आग होऊ लागली होती अंगाची लाही होत होती आता मला कुठल्याही क्षणाला माझं हात्यार ताट होईल आणि मी त्यामध्ये एंट्री करावी असं मला वाटलं लागलं होतं ताईच्या हॉलामध्ये मलासुद्धा एंट्री करायची खूप इच्छा होती परंतु ताई मला असं काही करू देत नव्हती मग बराच वेळ झाला माझा हात्यार पुन्हा एकदा ताटलं होतं मग मी त्याला परत चड्डीच्या बाहेर काढलं आणि त्याच्यासोबत एकटाच खेळू लागलो ताईचे तर ता दोन्ही हात मोकळे होते काही वेळ ती पंडितच्या पाठीवरून हात फिरू लागली मग मी हळवारपणे माझं हात्यार ताईच्या कमरेच्या बाजूला चिटकायचा प्रयत्न केला तसं माझी चुळबुळ ताईच्या लक्षात आली तिच्या लक्षात आलं असावं की त्या दोघांचा खेळ बघून मी सुद्धा तापलो आहे मग पर हात परत ताईनं तिचा हात माझ्या हत्यारावर ठेवला आणि हात्यावर ठेवून ती त्याच्यासोबत परत खेळू लागली आता माझ्या हत्यारामध्ये किती ताकद आहे हे ताईच्या लक्षात येत होतं कारण पंडितचा हत्यार माझ्यापेक्षा जरी मोठा असलं तरी ताईला माझ्या हात्याचा स्पर्श जाणवत होता त्याची जाडी चांगलीच होती आणि लांबी पण चांगली होती जवळजवळ मी पंडितची बरोबरी जरी करू शकत नसलो तरीसुद्धा माझा हत्यारसुद्धा काही कमी नव्हतं हे ताईच्यासुद्धा लक्षात आलं होतं प्रकारे अर्धा पाऊण तास कार्यक्रम चालल्यानंतर पंडितनं पाणी सोडलं पंडित छान झाला होता आणि आता ताईसुद्धा ता थोडी थकली होती परंतु तरीसुद्धा ता ताईला आणखी ठोकून घ्यायची इच्छा होतीच मग ती पंडितला म्हणाली तुझं पाणी सुटलं आहे का तसं म्हणते पंडित म्हणाला हो गं पण तुझं सुटलं नाही का अगं मी दोन वेळेस माझं पाणी सोडले परंतु तू मात्र एक अशी आहेस की तुझं पाणी सुटलंच नाही असं म्हणून तो तिच्या मांड्यावरून हात फिरू लागला त्या अगोदरच माझं पाणी सुटलं होतं त्यामुळं माझं पाणी ताईच्या मांड्यावर गेलं होतं आणि पंडितचं पण पाणी आता ताईच्या मांड्यावर सांडलं होतं त्यामुळे संपूर्णपणे चिकट होतं तसं पंडित तिला म्हणाला अगं हे पाणी तर खूपच जास्त दिसते म्हणजे तुझं पण पाणी सुटलेलं दिसते हो ना असं म्हणून तो हसू लागला मग त्यानं त्याची ओठ ताईच्या ओठावर टेकवली आणि खालच्या ओठ्याला तो जोरात चावू लागला तशी ताई त्याला म्हणाली हो माझं पण पाणी सुटलं आहे आता आपण बस करू मी खूप थकली आहे असं म्हटल्यानंतर पंडित म्हणाला ठीक आहे सुटलं बाबा एकताचं नाहीतर तू रात्री किती वेळ ठोकायला होतेस की असं वाटत होतं मग ताई त्याला म्हणाली का रे मी खूप ठोकाय लावते का तसं तो म्हणाला हो बाबा तू खूप मास्टर माइंड आहेस तुझ्यामध्ये खूप ताकद आहे आणि बऱ्याच लोकांकडून मा मी ऐकले तुझं काही शांत होतच नाही तू किती व कितीही तुला ठोकलं तरी तू आणखीन ठोकास हो म्हणतेस हे बरोबर आहे का तशी ती म्हणाली रोड कधी संपत नसतो नेहमी गाडीमधलं पेट्रोल संपत आहे तसा पंडित हसू लागला आणि म्हणाला हो बरोबर आहे आम्ही पेट्रोल आहेत आणि तू मात्र रोड आहेस तशी ती म्हणाली हो असा या पृथ्वी तलावर मर्दच नसेल जो की माझं पाणी काढून मला शांत करेल तसंच पंडित हसू लागला तो म्हणाला एके दिवशी मी माझ्या दोन तीन मित्रांना जर घेऊन आलो ना तुझी पूर्ण फाडून टाकेन मग ती म्हणाली हो जमते ना कधी घेऊन येतोस जा आत्ताच्या आत्ता घेऊन ये आणि चढव माझ्यावर पाच सहा मला असा ताईचा राग आला होता आता ही पंडितचं तर घेतलीच होती कितीतरी लोकांकडून ठोकून घेतली होती परत आता पाच सहा पोरांना बोलून घ्यायचं पंडितला सांगते म्हणजे ह्याच्यामध्ये किती आग आहे असं मला वाटू लागलं मला तिचा आता तिरस्कार वाटू लागला होता परंतु माझा हा त्यार फनफन करत होतं त्यामुळं आता मस्त तिच्या हॉलामध्ये हो आपला दांडा टाकावा आणि तिला चांगली ठोकून काढावी तिची आग विजवावी तिचा जो आग आहे ती जी म्हणते तीन चार पोरण पण विजणार नाही ती मी एकटाच विजवू शकत होतो हे तिला दाखवून द्यावं असं मला वारंवार वाटू लागलं परंतु मित्रांनो माझा नाविलाच होता ती माझ्याकडून करून घ्यायला तयारच होत नव्हती त्यामुळं काही जरी झालं तरी मला तिला जबरदस्ती काही करता येत नव्हतं आणि असं करणं योग्य पण नव्हतं हो म्हणून मी शांत बसलो मित्रांनो ताई इतकी खादाड आहे हे मला माहीत नव्हतं मी बऱ्याच लोकांकून ऐकलं लो होतं आणि आतापर्यंत पण तुम्हाला या कथेच्या अगोदर पण सांगितलं होतं ती खूपच खादाड होती कारण कितीतरी लोकांचे दांडे तिने घेतले होते कितीतरी लोकांचा तिने ऊस खाल्ला होता परंतु ती समाधान काही नव्हतीच मग तिला आता एक दिवशी असं कच काटून घ्यायचं असं मी ठरवलं मग काही वेळ तसाच गेला काही वेळ दोघे एकमेकाच्या शरीरावर पडून राहिले मग पंडित म्हणाला आता मला जावं लागलं रे माझ्या घरचे लोक बघत असतील तिकडे तिकडे बघतील उ कशाला कुटाना मी जातो आता घरी परंतु ताईच्या मनात त्याला काही जाऊ द्यावं असं वाटत नव्हतं तो काही ऐकायला तयार नव्हता दोघांमध्ये असाच कार्यक्रम बराच वेळ चालला दहा पंधरा मिनटं चर्चा झाल्यानंतर तो परत एकदा म्हणाला आता मी निघू का तसं ताईला त्याचा राग आला मग ती म्हणाली हो हो जा आता जातो आणि येऊ नकोस परत तसं तो, तो म्हणाला का गं रागवलीस का अगं मी तुला चांगलं दोन वेळेस ठोकून काढले तरीसुद्धा तुम्हाला जाऊ देत नाहीस तशी ती म्हणाली जा म्हणली ना आता मी कुठं काय म्हणले जाच म्हणते तुला जा मग त्याच्या मनात तर जायचंच होतं परंतु तो असं दाखवत होता जसं की त्याची इच्छा नसतानासुद्धा त्याला जावं लागते मग तो तिथून गुपचूप निघाला आणि निघून त्यानं घराच्या बाहेर निघून गेल्यानंतर ताईने गेट लावून घेतलं ला। ताईने गेट लावून ताई जेव्हा गेट लावर गेली तेव्हा सुद्धा ती उघडीच होती तिच्या अंगावर कसलेच कपडे नव्हते मग ती आली गेट बंद करून आल्यानंतर माझ्या बाजूला झोपली जशी ती माझ्या बाजूला झोपली तसं मी माझा हात तिच्या अंगावर टाकला मी माझा हात सरळ तिच्या गोळ्यावर ठेवला आणि तिची गोळी दाबू लागलो तशी ती म्हणाली राजेश मी खूप थकले आहे बस आता आता माझी इच्छा नाही तसं मी म्हणालो आता तर तू त्याला म्हणत होतीस ना पंडितला आणखीन एक शॉट आट लावं मला म्हणून तर ती म्हणा मला म्हणाली नाही मी त्याला असंच म्हणत होते परंतु मला माहीत होतं तिची भूक आणखीन भागली नव्हती तिला आणखीन पाहिजे होतं मग मी तिला म्हणालो ताई तू सर्वांना करू देतेस मला का करू देत नाहीस तेव्हा ती म्हणाली तू माझा सक्का भाऊ आहेस ना म्हणून करू देत नाही मग तुझं पाणी जर काढायचं असेल ना तर सांग मी काढते मग ती माझं हत्यार हातात धरली आणि हालावं लागली माझं हत्यार अगोदरच मोठं झालं होतं मग मी तिला म्हणालो प्लीज ताई मग त्याला आत्री घे ना आत्री घालून घे परंतु ती मला म्हणाली नाही नाही तसं जमणार नाही मग मी म्हणालो एवढं काही आहे मला तू गोळे दाबू देतेस चोखू देतेस त्याच्यामध्ये थोडंसं टोक घालू देतेस मग संपूर्ण झटके का देऊ देत नाहीस तर ती म्हणाली तिची एक मैत्रीण आहे माझी एक मैत्रीण आहे सुरेखा नावाची ती पण तिच्या भावाकडून एवढंच करून घेते बाकीचा कार्यक्रम करायला अलाउड नसते तुझी पूजा झालेली नाही तुझी पूजा जर झाली असती ना तर तुझ्याकडून मी नक्की करून घेतली असते मित्रांनो मला स्वतःचा खूप राग येत होता माझ्याकडे एवढं मोठं हात्यार होतं ताईची एवढी मोठी भुकेलेली फट माझ्यासमोर होती परंतु आम्ही दोघं काहीच करू शकत नव्हतो मग मी तिला म्हणालो माझं हात्यार तुझ्या चिमणीवर ठेवून तरी मी झोपू शकतो का मग ती म्हणाली नाही मी अगोदर तुझं पाणी काढून देते परंतु मी म्हणालो नाही नाही मला गरज नाही पाणी काढायची मला फक्त तुझ्या चिमणीच्या तोंडावर माझा हात्यार ठेवू दे आणि तसंच झोपू दे मग ती म्हणाली ठीक आहे झोप मग मी तसंच झोपलो आणि माझा हत्यार तिच्या चिमणीला चिटकावलं परंतु मित्रांनो माझा हत्यार तिच्यामध्ये जायचा प्रयत्न करत होता थोडा वेळ मी डवचा डवची केलो परंतु ती गोष्ट तिच्या लक्षात आली ती लगेच मला म्हणाली राजेश तुला जर जास्त आगोपना करायचं असेल ना तर सरळ बाजूला ढकलून देईन आणि मी कपडे घालून बाजूला जाऊन झोपेन चालते का तुला जर तुला शांत झोपायचं असेल ना तर शांत झोप नाही नसेल ना तर मी खाली जाऊन झोपते मला तिचा राग आला होता परंतु काही पर्याय नव्हता त्यामुळं मी तसंच ठीक आहे ताई सॉरी असं म्हणालो आणि मी तिच्या गोळ्यावर हात ठेवून माझं तोंड तिच्या गोळ्याच्या पणसाला लावलं आणि तसाच तिच्या बाजूला पडून राहिलो मित्रांनो कथा खूपच रोचक मॉडर येऊन थांबली आहे यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो